दरम्यान त्याने पत्रकारांना टाळण्यासाठी तेथून पळ काढला. धनंजय कुलकर्णी याला कल्याण गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून चाकू, सुरे, तलवारी, बंदुका ताब्यात घेतल्या असून कुलकर्णी याने त्याच्या दुकानात इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा का ठेवला याची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू होती. मानपाडा रोड परिसरात धनंजय कुलकर्णीचं तपस्या हाऊस ऑफ फॅशन नावाचं दुकान आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे या दुकानात पोलिसांनी या दुकानात धाड टाकत 62 स्टील व पितळी धातूचे फायटर्स, 38 बटन चाकू, 25 चॉपर, 10 तलवारी, 9 कुकरी, 9 गुप्ती, 5 सुरे, 3 कुऱ्हाडी, 1 कोळता आणि 1 एअरगन यासह एक मोबाईल काही रोख रक्कम हस्तगत केला होता. अखेर मंगळवारी धनंजय कुलकर्णीला न्यायालयीन कोठडी मिळाली असून त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कमालीची गुप्तता पाळली असून धनंजय कुलकर्णीला मीडिया समोर कोणत्याही प्रकारे न येऊ देण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळे शकला लढवले. मात्र कोर्टात दबा धरून बसलेल्या कॅमेऱ्याने अखेर त्याला जेलमध्ये परत जाताना कोर्टातच गाठले.